श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, या क्षणाची सर्वात मोठी बिग अपडेट म्हणजे गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावर असल्यास मिळणार 3 फ्री सिलेंडर। जाणून घेऊयात पूर्ण अपडेट। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल। अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा। आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे। तर बघूयात संपूर्ण माहिती। तर बघा, राज्यातील सर्व नागरिकांसाठी, सर्व महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। नवऱ्याच्या नावाने कनेक्शन असले तरी मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार। सर्वात मोठी अपडेट। व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं असं गरजेचं आहे असा नियम होता, मात्र हा नियम आता शिथिल करण्यात आलेला आहे। आता नवऱ्याच्या नावावर जरी गॅस कनेक्शन असलं तरी लाडक्या बहिणीला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्या अंतर्गत वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत, याची खुद्द माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कुटुंबाची भेट या कार्यक्रमात एका घरी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी, त्याचप्रमाणे घरातील सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी येते। महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेसाठी एक मोठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे आणि पुरुषाच्या जरी नावावर असेल तरी गॅस सिलेंडर आता वर्षाला 3 मोफत मिळणार आहेत। याआधी ही अट होती की अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं होतं आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा प्रकारचा तो नियम होता, त्याचप्रमाणे आता तो नियम शिथिल करण्यात आलेला आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुद सांगितलेलं आहे की जरी घरात पुरुषाच्या नावावर जरी कनेक्शन असेल तरी तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत, अंतर्गत तुम्हाला सबसिडी मिळेल आणि ते पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतील, हे लक्षात ठेवा। अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याकडे येत आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल, फायदा पडेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे, या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलेला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत। त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे आणि याचा लाभ आता राज्यातील सर्वच नागरिकांना मिळणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी। व्हिडिओला शेअर करा, परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।